संकेत आहे म्हणजे त्या काळातली लिपी आले का सगळे की जी आपल्याला माहित नाही लास्ट वन आला संदीप पुढे लास्ट ना हा डन गाइस हे ओ याच्या आधी समथिंग इन्फॉर्मेशन दे रे निलेश मी मराठीत सांगतो जे तुमचे कलीग्स आहेत तुम्ही थोडं त्यांना ट्रान्सफर करून हिंदी मध्ये थोडंसं सांगा की तुम्ही जुन्नर मध्ये याच्या आधी किती वेळा आलात बाकीचे जण हात वर करा की जुन्नर मध्ये मग तुम्ही जुन्नर मध्ये आला असाल ओझर लेण्याद्री आणि शिवनेरी म्हणजे मॅक्स 80% पीपल त्यासाठी आले असतील आणि जे काही बाकीच्या ट्रेकिंग निमित्त आले असतील ते 20% असतील की ते ट्रेकसाठी आले असतील इथे तर जुन्नर बद्दल किती जणांना माहिती आहे की असं की थोडंफार जे काय असेल की काय जुन्नर काय किंवा काय म्हणजे असं आपण ट्रेक करतो म्हणजे जनरली सगळे ट्रेक करतो तुम्ही ट्रेक करता मी ट्रेक करतो पण ट्रेकमध्ये त्या लोकेशनचे ना प्रॉपर आपण माहिती घेतली पाहिजे आणि मग आपण काय काय प्रयत्न करतो की आजचा जो ट्रेक आहे आपण पूर्ण ज्या ज्या स्पॉटला जाणार जे जे तुम्हाला समोर दिसतंय पाणी दिसतंय किल्ला दिसतोय काय आपण त्या सगळ्याची माहिती घेणार ठीक आहे जुन्नर सातवण काळात खूप मोठी बाजारपेठ होती हा बरोबर लेण्या पण भरपूर हा जुन्नर मध्ये हा जुन्नर आहे ना साधारणतः 2000 वर्षापूर्वीचं शहर आहे सातवान राजांच्या काळात 2000 इसवी सन सातवान राजांची राजवट होती इसवी सन पूर्व 200 तर इसवी सन 300 पर्यंत म्हणजे साधारणतः 400 ते 500 वर्ष सातवान राजांनी राज्य केलं तर सातवान राजांची जी राजधानी होती ती पैठण होती आणि उपराजधानी होती ती जुन्नर होती हा आणि त्याच्यानंतर मग जुन्नर मध्ये ना जीवधन किल्ले किती आहेत सांगतो जीवधन किल्ला आहे जुन्नर मध्ये हडसर चावण निमगिरी सिंदोळा शिवनेरी आणि नारायणगड असे 7 किल्ले असं काय पर्टिक्युलर काय रिझन असेल तिथे 7 किल्ले एकाच ठिकाणी का बांधले असतील एवढे किल्ले एकाच तालुक्यात किंवा याच्यामध्ये हा तर एकाच ठिकाणी एवढे किल्ले असण्याचं मेन रिझन असतं किल्ले जनरली 3 प्रकारचे असतात एक जे काय राजे महाराजे असतात त्यांना राहण्यासाठी बांधलेले असतात दुसरे काहीतरी एक लष्करी पर्पज म्हणून की बाबा तिथल्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा तो परिसर काबूत ठेवण्यासाठी आणि तिसरा म्हणजे व्यापारी मार्गावर बांधलेले की जो काही व्यापारी मार्ग संरक्षण करण्यात त्यांच्यासाठी बांधलेले असतात किल्ले तर मी हे किल्ल्यांबद्दलची माहिती काय इथे बांधले त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला वरती गेल्या देतो आता हे सिम्बॉल आहे हे सिम्बॉल कसले किंवा काय जर तुम्ही जर असे सिम्बॉल पाहिले ना असे सगळ्यात जास्त सिम्बॉल आहे ना कोकणामध्ये कोकणामध्ये गेले ना तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा ह्या ठिकाणी जर तुम्ही असे ना बऱ्याच वेळा एबीपी माझा रिपोर्ट येतो की सांकेती गुड चिन्ह किंवा काय पेट्रोग्लिफ्स बोलतात ते पेट्रोग्लिफ्स बोलतात भरपूर आहेत हा तर हे चिन्ह कसले आहेत किंवा काय
तर समजा जेव्हापासून माणसाची उत्क्रांती झाली, समजा माणूस म्हणजे जेव्हा पहिल्या स्टेज मध्ये होता, तेव्हा कसं की ही भाषा किंवा आता आपण जसं मराठी बोलतो, तुम्ही हिंदी बोलता, इंग्लिश बोलता, ती काही विकसित झालेली नव्हती तेव्हा भाषा. मग तेव्हा ते त्यांना जे काय वाटायचं, म्हणजे त्या माणसाला जे काय वाटायचं त्याच्या मनात किंवा काय अशा कल्पना येत असतील तर तो कशा मांडत असायचा, तर तेव्हा तो आहे ना एक सांकेतिक चिन्हांच्या ह्याच्यात मांडायचा, असं गोल त्रिकोण. म्हणजे आता जे काही ते कोकणामध्ये शिलालेख भेटलेत ना, तर त्याच्यामध्ये असे बऱ्याच ठिकाणी असे की काही माणसांच्या प्रतिमा आहेत, काही ठिकाणी त्रिकोण गोल वगैरे असे हे करून खानाखुना करून ते त्या काळात भाषा मांडायचे. म्हणजे आता बऱ्याच वेळा आपण ती भाषा डिकोड करायचा प्रयत्न केला, पण अजून कुणी डिकोड करू शकलं नाही. म्हणजे त्यावेळेसचा माणूस सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो ना हे काय ट्रिगोनॉमेट्री वगैरे हे ते ह्या कन्सेप्ट तेव्हा पण त्यांना माहीत होत्या, पण तेव्हा कसं की अशी कुठली अशी प्रगत अशी भाषा अवगत नव्हती त्यांना. मग त्यामुळे त्यांना जे काय वाटायचं, आता कसं शिलालेख लिहितो किंवा आपण एखादा समजा एखाद्याने रस्ता केला नगरसेवकाने मोठा बोर्ड लावतो की यांच्या सौजन्यांनी हा रस्ता वगैरे बनवला, तर त्या काळात काय करायचे, आत्ताच्या ज्या लेण्यांमध्ये शिलालेख आहेत ना ते ब्राह्मी लिपीमधले शिलालेख आहेत, ते साधारणतः 2000 वर्षापूर्वीचे, म्हणजे एक साधारणतः 2-3 हजार वर्षापासून भाषा विकसित झाली. म्हणजे तेव्हापासून त्या लोकांना नॉलेज होतं भाषेबद्दल, तर 3000 वर्षापूर्वीपर्यंत त्याच्या आधीच्या लोकांना काय अशी कल्पना नव्हती की आपण कुठली भाषा बोलतो किंवा काय. मग त्या अशा सांकेतिक खुणा करून लिहिलं जायचं म्हणजे, आणि हा त्यातलाच एक प्रकार आहे की अजून म्हणजे मी या गावात राहतो, म्हणजे मी आता थोडंसं बाहेर गेल्यानंतर वाचन किंवा याच्यातून मला माहीत झाला, पण अजूनही बाकीचे लोक म्हणतात की शिवलिंग कोरलेलं आहे, देव आहे किंवा असे, तर ते तसं नाही आहे. तर हे एक सांकेतिक खुणांचा एक छोटासा आपण शिलालेख म्हटला तरी चालेल, तसा पूर्वीच्या काळात कोरलेला आहे, आणि कमीत कमी हा शिलालेख आहे ना 2-3 हजार वर्ष जुना असेल. म्हणजे असं काय असं फिक्स तर एज नाही सांगू शकत, पण त्यापेक्षा पण जुना असेल, कारण जी भाषा आहे ती 3-4 हजार वर्षापासून विकसित झाली. त्याच्या आधीच माणसं जे काही जायचे तर ते असं शिलालेख किंवा ते खुणा करायचे. तुम्हाला जर हे असं बघायचं असेल ना, सगळ्यात जास्त हे कोकणामध्ये भेटतं, रत्नागिरी सिंधुदुर्ग जो परिसर आहेत ना तिकडे कमीत कमी 40-40, 50-50 फुटाचे मोठे रॉक पॅच आहे त्याच्यावरती असं कोरलेलं आहे. Thank you.
इधर इधर सीधा आने का पकड़ बोल फालतू का लेके आना वो टूट जाएगा, वो टूट जाएगा। लीडरच इतर लोकांना प्रवृत्त करतात डेंजरस फोटो काढायला पकडू क्या आ जाएगी ना मेरे को लगा एक चारू
ती पण नॅचरल आहे बनवायला तिथे बनवलं तिथे ना काय सांगितलं बऱ्याचशा जणांनी प्रश्न विचारले नंदी काय किंवा काय तर आपण एक त्या ठिकाणाची ना थोडीशी माहिती घेऊ म्हणजे पहिल्यांदा भौगोलिक माहिती घेऊ काय आहे ठिकाण तर जी केरळपासून निघालेली पश्चिम घाटाची जी जी डोंगर रांग आहे ती गुजरातपर्यंत जाते त्याच्याचा एक पार्ट माळशेज घाट आहे माळशेज घाटातून जी बालाघाटाची डोंगर रांग निघती तिचा एक पार्ट हे हटकेश्वर डोंगर रांग ही आहे ह्या डोंगराला इतिहासात पुराण जे ग्रंथ आहे त्याच्यात सोन्याचा डोंगर म्हणून संबोधलेलं आहे आणि त्याच्या विषयी बऱ्याचशा अशा आख्यायिका आहे तर मी तुम्हाला त्यातले इतिहासाचे म्हणजे कुठले संदर्भ आहे ना ते आणि त्यात काय काय संदर्भ आहेत ना ते फक्त वाचून सांगतो बाकीचे इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला तीन ग्रंथांमध्ये उल्लेख आहे नवनाथ जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हटकेश्वर डोंगराचा सोन्याचा डोंगर म्हणून उल्लेख केलेला आहे परत तुमची जी ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरीमध्ये पण याचा उल्लेख आहे फक्त मी त्याच्यात काय लिहिलेलं आहे ते सांगतो कुठल्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 11 मध्ये म्हटलेलं आहे ना तेरी कार वेसुनी वसुंधरी जो हिराण्य कशु विवरी ते उघडले हटकेश्वरी जेवी पाताळ कुहर असा उल्लेख आहे हटकेश्वराचा म्हणजे काय की हिराण्य केशू नावाचा दैत्य पृथ्वीला घेऊन काखेत घेऊन विवरात घुसला आणि भगवान शंकरांना या संकटाची जाणीव झाल्यानंतर त्यांनी त्या दैत्याला पाताळातून बाहेर काढलं आणि ते ठिकाण म्हणजे हटकेश्वर असं सांगितलं जातं हा संत आपलं जे ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्याच्यानंतर नवनाथ जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ह्या डोंगराला सोन्याचा डोंगर असं संबोधलेलं आहे त्याच्यात काशीखंड या ग्रंथामध्ये पण ह्या ठिकाणाचा हटकेश्वर ह्या जर तुम्ही काशीखंड ग्रंथ वाचला तर त्याचा उल्लेख आहे म्हणजे त्याच्यात असं सांगितलं जातं की तुम्ही जर एक वेळा काशीला गेले आणि त्याच्याऐवजी जर तुम्ही तीन वेळा जर हटकेश्वरला आले तर तुम्हाला तेच पुण्य मिळतं किंवा तुमचा जो काही पाप विनाश लोक काशीला कशासाठी जातात की आपण जे काही पाप आपल्याकडून नकळत नकळत झालेलं आहे त्याचं त्यातून मोक्ष मिळावा म्हणून जातात तसं तुम्ही तीन वेळा जर हटकेश्वरला आले तर त्याच्यातून तुम्हाला पुण्य मिळतं तर साधारणतः हे मंदिर आणि नंदी याच्याबद्दल अशी आख्या आहे का की हे जे मंदिर आहेत ना हे हटकेश्वर हे पूर्वीच्या काळात आहे ना ध्यान साधनेसाठी याचा वापर केला जायचा ह्या ठिकाणाचा तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला बाकीचा कसलाच आवाज किंवा काही येत नाही तर त्या काळात इथं ते मंदिर बांधलेलं असं सांगितलं जातं आणि हे मंदिर साधारणतः आहे ना एक 900 ते 1000 वर्षापूर्वीचं जुनं आहे आत्ता पत्र्याचं शेड इथं बांधलं आधी असं ओपन याच्या मध्येच मंदिर होतं आणि याच्या इथं ज्या नंदी दिसतात ते तुम्हाला फार जीर्ण झालेले नंदी दिसतात की बऱ्याचशा नंदींना शिंग वगैरे नाही काही काही नंदींचं पूर्ण सपाट झाले तर इथं काय की इथं आजूबाजूच्या परिसरात अशी एक प्रथा होती की आपण काय एखादा नवस बोलला तर देवाला नंदी व्हायची एक प्रथा होती तर त्या काळात काय व्हायचं की कुणी आपलं काही मूल बाळ शेती याच्यासाठी नवस बोललं जायचं आणि त्या नवसाला ते मग ते नंदी आणून इथं व्हायला जायचे तुम्ही हे नंदी पाहिले ना खूप जुने आणि जे जुने नंदी आहेत ना म्हणजे जे कमीत कमी 5-6 वर्षापूर्वीचे ते सगळे दगडाचे आणि जे आता तुम्हाला नंदी दिसतात ना हे मार्बलचे नंदी दिसतात ते आत्ता 10-20 वर्षात वाहिलेले हा आणि हटकेश्वरच्या परिसरात इथं साधारणतः 48 प्रकारच्या वनौषधी आहेत इथं त्यामुळे इथं जे काही पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये त्याचा मुरून ते नाही का पाण्यामध्ये त्यांचा हा त्यामुळं तर ती जी काही औषधी प्रकारची अशी भावना निर्माण झालेली असते आणि त्याच्यानंतर इथं जे आजूबाजूचा परिसर आहे खाली कोळवाडी वाटखळ पांगरी ही गावं जी आहेत खाली म्हणजे खाली गावं तिथं कुठल्या प्रकारची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असून आजूबाजूच्या गावांमध्ये तर हटकेश्वर तर त्याला पाणी न्यावं लागतं तरच त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असं सांगितलं जातं त्याच्यानंतर हटकेश्वरचा उल्लेख आहे ना ब्रिटिशांचं जे गॅजेट आहे ना 1870 गॅजेट आहे त्याच्यात उल्लेख आहे ह्या मंदिरासाठी ब्रिटिशांनी त्या काळात सुद्धा ना जागा अशी रिझर्व ठेवली होती म्हणजे जागा आणि यायला जायला रस्ता याच्यासाठी काही जागा राखीव ठेवली होती म्हणून तुम्ही पाहिलं असं या गोदरेजच्या साईटने त्याला रस्त्याचं काम चालू आहे त्या बाजूने पण आता स्टॉप झाले म्हणजे ब्रिटिशांना त्या काळातच जाणीव होती की भविष्यात एक थोडस येऊ शकतं म्हणून त्यांनी त्या काळात याच्यासाठी जागा राखीव ठेवली होती मंदिरासाठी आणि त्या काळात असं सांगितलं जातं की ब्रिटिशांचा एक अधिकारी म्हणजे हटकेश्वर देवालयात आणि इथं जी आमची स्थानिक परंपरा आहे की इथं हटकेश्वर देवालयात ना तुम्ही नॉन व्हेज वगैरे असं आणू शकत नाही इथं देवाला किंवा इथं बनवू शकत नाही देवापाशी तर एक ब्रिटिश अधिकारी उन्मत होऊन इकडे आला म्हटला की अशी काय प्रथा परंपरा की आपल्या प्रथा परंपरांना ते मानत नसायचे लोक मग तो घोडा घेऊन इकडे हटकेश्वरला आला म्हणजे असं नाही का म्हणजे रागाच्या भरात द्वेषात की असं काय असतं नसतं त्याच्यानंतर त्याचा घोडा उधळला असं एक उल्लेख आहे त्याच्यामध्ये जे गावातून आख्यायिका सांगितलं जातात त्याच्यात उल्लेख आहे आणि इथल्या परिसरात अशी एक आख्यायिका आहे की तुमच्याकडून जर ब्रह्महत्येचं पातक झालं म्हणजे आपल्याकडून गाईला मारलं गेलं किंवा मेली गाई किंवा असं जर पातक झालं तर इथं येऊन त्याचं प्रायश्चित्त मागितलं जातं आणि तुम्ही इथं येऊन ते प्रायश्चित्त मागितल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला ते मोक्ष या मुक्ती मिळते असं सांगितलं जातं म्हणून
आपल्या परिसरात जर काय कुणाकडून गोहत्या किंवा ते ब्रह्महत्येचं जर पातक झालं तर इथं येऊन क्षमा याचना देवापाशी मागितली जाते. अशा स्थानाचं महत्व आहे. पण फार अशी लोक आहेत की हे ठिकाण आहे ना, फक्त इथले जे स्थानिक लोक आहेत ते महाशिवरात्रीला येतात. त्याच्या व्यतिरिक्त इथं कुठल्याही प्रकारची लोक म्हणजे साधारण इथलं गुराखी वगैरे सोडून कुणीही लोक येत नव्हती. तर मागच्या 2 वर्षापासून आपण ते प्रयत्न करतो की जास्त जास्त लोक कसे येतील. आणि लोक येण्यापासून आपण आपण एक कटाक्ष पाळला की ज्या लोकांना खरंच आवड आहे किंवा त्याच्याबद्दल ठिकाणाबद्दल आस्था आहे, त्यामुळं अशाच लोकांना आपण फक्त मोजके जे ग्रुप आहेत त्यांना इन्व्हाइट करत असतो. त्याच्यात तुमचा एक ग्रुप आहे वीर रेंजर्स, मॅडम तुमचा संपर्क केला म्हणून तुमचा इथं तुम्ही येऊ शकले. तर वीर रेंजर्स आणि मॅडम साठी आणि आता हा आपलं ते मगाशी एक सांगायचं राहिलं, इथे एवढ्या परिसरात किल्ले का जास्त आहेत? जीवधन, सावंत, हडसर, निमगिरी, सिंदोळा, नारायणगड, शिवनेरी हे किल्ले इथंच का असण्याचं रिझन काय? की तुम्ही सगळेजण मुंबईत राहतात. मुंबईत नाला सोपारा म्हणून जे ठिकाण आहे तिथं पूर्वी बंदर होतं, सोपारा नावाचं बंदर होतं. तर त्या बंदरात काय व्हायचं पूर्वीच्या काळात, जे भारत आता जरी आपली अर्थव्यवस्था थोडी ढासळली असली पण त्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेचा रेट होता 23% वाढायची अर्थव्यवस्था, कधी 2022 वर्षापूर्वी. तर त्या काळात काय व्हायचं की आपण ना एक खूप समृद्ध असा देश होता भारत. आपण त्या काळात काय करायचो, बाकीचे जे देश आहेत त्यांना काय करायचो की आपण तेव्हा मसाल्याचे पदार्थ त्या लोकांना एक्सपोर्ट करायचो आणि तिकडून मग जे काय असेल ना कॉस्टली मटेरियल, हिरे किंवा जे त्याच्यावरती प्रोसेसिंग केलेले कपडे वगैरे, मग ते मटेरियल ते लोक आपल्याला व्यापार करायचे. मग ते आल्यानंतर कुठे उतरायचे, सोपारा बंदरात उतरायचे. सोपारा बंदरानंतर आल्यानंतर खाली काय कुठला कोकणचा भाग, आणि हा ह्या भागाला काय म्हणलं जातं, घाटमाता किंवा देश म्हटलं जायचं ह्या भागाला. मग ते लोक आल्यानंतर इकडे यायला कुठला रूट होता, तर जे सातवाहन राजे होते त्यांची राजधानी होती पैठण औरंगाबादच्या तिथे, आणि त्याच्यानंतर त्यांची उपराजधानी होती जुन्नर. मग ते काय करायचे, सोपारा बंदरात माल आला ना ते ग्रीक व्यापारी, त्याच्यानंतर तो माल तिथून ते बैलगाडीतून टाकायचे, नाणेघाटाच्या पायथ्याला आणायचे, तिथून मग हमालान करवी तो माल वरती आणला जायचा. आणि तुम्ही जर कधी नाणेघाटात गेला तर तिथं असा एक भला मोठा रांजण ठेवलेला दिसतोय. तर ती भारतातली सगळ्यात आधीची टोल टॅक्स सिस्टम कुठे चालू झाली, तर नाणेघाटात चालू झाली असं सांगितलं जातं. तर मग तिथं आल्यानंतर काही नाणी त्याच्यात टाकली जायची आणि तिथून पुढे तो माल पुढे जायचा औरंगाबादकडे. मग त्या काळात काय व्हायचं, आता जसं आपण ऐकतो की समुद्रात जहाजं लुटली जातात किंवा हे केलं जातात, त्या काळात सुद्धा जे काही ग्रीक व्यापारी माल घेऊन यायचे त्यांचा किंवा परतीच्या मार्गाने माल घेऊन जायचे, तर मग त्यांना काय करायचं, जे स्थानिक ज्या टोळ्या असतील किंवा असे गुंड लोक असतील ते लुटायचे त्यांच्या बैलगाड्या वगैरे. मग त्यावेळेस काय झालं की सातवाहन राजा जो होता त्याचं ह्या परिसर राज्य होतं, त्याचं नाव होतं गौतमी पुत्र सातकर्णी. मग त्याची जी राणी होती नागनिका राणी गौतमी पुत्र सातकर्णी, आता एक मूवी पण आला होता साऊथमध्ये, तर गौतमी पुत्र सातकर्णीच्या मृत्यूनंतर त्याची जी राणी होती नागनिका राणी, तिने काय केलं, मग ह्या मार्गाला आता आपला जो व्यापार चालतो तर त्या मार्गाला आपण काही संरक्षण देऊ शकतो का, मग त्याच्यासाठी तिने नागनिका राणींनी ना 2000 वर्षापूर्वी नाणेघाटाची निर्मिती केली. म्हणजे नाणेघाटाचा पर्पज काय होता की खालून जो आणलेला माल आहे तो सुरक्षितरित्या पैठणकडे न्यायचा. तर आपण म्हणतो शिवाजी महाराजांना 350 वर्षाचा इतिहास आहे. शिवाजी महाराज 1630 ते 1680 होऊन गेले. तर हे जे जुन्नरमध्ये किल्ले बांधलेले ह्या किल्ल्यांना 2000 वर्षापेक्षा पूर्वीचा इतिहास आहे. म्हणजे इथं जे किल्ले बांधले जीवधन, हडसर, निमगिरी वगैरे हे किल्ले 2000 वर्षापूर्वी बांधलेले किल्ले. हे किल्ले बांधण्याचा उद्देश असा की ते जो माल घेऊन आलेले असायचे त्या लोकांना एकतर सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायची व्हावी म्हणून त्यांनी ठिकठिकाणाची ठाणी केली की त्या मार्गाचं संरक्षण करता यावं म्हणून. आणि मग ते हे किल्ले बांधल्यानंतर मग त्या मार्गाचं काय झालं, संरक्षण झालं व तो व्यापार मार्ग वृद्धीस आला. म्हणून तुम्ही जर जुन्नरचा जर ऐतिहासिक संदर्भ पाहिला तर जुन्नरचा उल्लेख आहे ना, जे जुन्या काळात जे प्रवासी यायचे ना, आपण म्हणतो ना तुम्ही जर इतिहासात वाचला असेल युरोपियन प्रवासी, रशियन प्रवासी, त्या प्रवाशांच्या याच्यात बहुतेक प्रवाशांच्या जुन्नरचा उल्लेख आहे. म्हणजे त्या काळात जुन्नर हे खूप समृद्ध असं शहर होतं म्हणजे त्या मार्गावरचं. आणि म्हणून हे ऐतिहासिक जुन्नर आणि त्याच्या आजूबाजूला एवढे किल्ले आहेत सगळे. Going to the caves. Thank you.
पाठीची पूजा केली जाते आणि गणपतीचं जे तोंड आहे ना ते गुफेच्या आतल्या बाजूला आहे. म्हणजे त्या मंदिराची पण बरीचशी आख्या एका ऐकते नाही का, पार्वतीने याचा गणपती बनवला मळाचा, त्याच्यानंतर भगवान शंकरांनी त्याचा वध केला, त्याच्यानंतर मग ते हत्तीचं तोंड लावलं वगैरे. तर मग ते ती जी गुफा आहे ना, तर गणपतीचं तोंड आतल्या बाजूला आहे. तर मग गणपतीचं ते आपण जे दर्शन करतो ते पाठीचं दर्शन असतं ऍक्च्युली. गणपतीचं मुख दर्शन आपल्याला होत नाही. मग गणपतीचं मुख दर्शन करण्याची जागा कुठली, तर ती ही जागा सांगितली जाते. इथून जी निघणारी गुफा आहे तर ती लेण्याद्री पर्यंत जाते. म्हणजे लेण्याद्रीचं जे गणपतीचं तोंड आहे आतल्या बाजूचं तिथपर्यंत निघली जाते अशी आख्यायिका सांगितली जाते. हे साधारणतः अंतर 4 किलोमीटरचं आहे, एवढ्या लांब ही गुफा आहे असं सांगितलं जातं. पण याला कुठलंही सायंटिफिक हे नाहीये, म्हणजे ते एक श्रद्धेचा भाग आहे. म्हणून तुम्ही जेव्हा इथून शंकराच्या ह्या पिंडीचं दर्शन घेतलं इथून, तेव्हा ते गणपतीचं मुख दर्शन घेतल्यासारखे. आता आपण इथून गणपतीचं मुख दर्शन घेणार आहे आणि नंतर जेव्हा मंदिरात जाऊ तेव्हा गणपतीचं आपण पाठीच्या साईडने दर्शन घेणार. म्हणजे तुमचं मुख दर्शन आणि जे काय आपण पाठीच्या साईडने दर्शन घेणार असे दोन्ही दर्शन आज कव्हर होतील. असा हा श्रद्धेचा भाग आहे. ऍक्च्युली मी इंजिनियर आहे, पण याला हे जे काय केवचं जे आहे ना ते लॉजिकल नसावं असं वाटतं. पण कसं श्रद्धा आणि विज्ञानाच्यात कुठंतरी सांगड घालायला लागते. ही जी गणपतीची मूर्ती आहे ना ती आत्तेवढं स्थापन केलेली आहे, म्हणजे 40-50 वर्षाच्या काळामध्ये. ही गुफा ना खूप जुनी आहे. हिचा ना असा सेम ध्यान साधनेसाठी उपयोग केला जायचा. समोर जे तुम्ही जे बघता ना एंडला, ती गुफा अशी एक चौकोन दगडांनी बंद केलेली आहे. तर तिथे ना फार पूर्वीच्या काळात ज्या इथे ध्यान साधनेसाठी लोक साधूंचा वावर होता त्या काळात एक साधू त्यांनी तिथे हे घेतलं का, आपण काय समाधी घेतली असते, तसं समाधी घेतली असं सांगितलं जातं. आणि मग त्या गुफेचं तोंड तिथं बंद केलेलं आहे, तिथे एक चौकोन दगड ठेवून. त्याच्यानंतर काय की काही दिवसांनी जे वन खात्याचे लोक असतात इकडे येतात, त्यांनी ना तो दगड काढायचा पण प्रयत्न केला. पण तिथं जो दगड आहे ना त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असं एक छोटं होल आहे, तिथून जर अशी काठी असेल ना छोटी याची आत टाकली ना 4-5 फूट काठी आतमध्ये फिरते. तर मग म्हणजे त्यांना खरंच होतं की एक त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की खरंच काय आहे का नाही. मग ते दगड काढणार होते पण एक श्रद्धेचा भाग म्हणून की आपण कशाला एखाद्याच्या श्रद्धेशी खेळायचं म्हणून ते त्यांनी स्टॉप केलं. फक्त त्यांनी काठीने चेक केलं. ही आहे का निळा?
वरून जायचं तिथं तिथे एक पाऊन तास तरी खाली उतरायचं. चढणं सोपं आहे तिकडं.